पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लवकरच त्यांच्या 77 सदस्यीय मंत्रिमंडळात फेरबदल करण्याची शक्यता आहे। आघाडीची ही मोठी राजकीय अपडेट आपण पाहतोय। 2024 लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदी त्यांची वॉर टीम निवडणार आहेत। भाजपने संघटनात्मक परिवर्तन केलं आहे आणि 2019 मध्ये विजय मिळवून न शकलेल्या 144 लोकसभा मतदारसंघात आपल्या उमेदवारांचा विजय निश्चित करण्याचं काम सध्या पदाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आलंय। लवकरच राज्यपालांचं सुद्धा परिवर्तन होऊ शकतं असे सुद्धा संकेत मिळतात। दरम्यान शिंदे गटाचाही मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। सध्या केंद्रात मंत्री असलेल्या महाराष्ट्रातील अनेक मंत्र्यांना नारळ सुद्धा देण्यात येईल अशी चर्चा रंगलेली आहे। एक मोठी बातमी, मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे। 77 सदस्यांच्या मोदींच्या मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे। शिवाजी काळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। शिवाजी, काय अधिक अपडेट्स आहेत? कोणाकोणाचा नंबर लागू शकतो, कोणाकोणाला संधी मिळू शकते आणि कोणाची गच्छंती होऊ शकते? कारण महाराष्ट्रातल्या काही नेत्यांची गच्छंती होऊ शकते असं म्हटलं जात आहे। निश्चित महाराष्ट्रातील काही मंत्र्यांची गच्छंती होण्याची शक्यता आहे। विदर्भातील काही लोकांचा नवीन केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे। कारण विदर्भामध्ये ज्या पद्धतीने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपला मोठा फटका बसला होता, त्यामुळे विदर्भामध्ये संधी दिली जाईल। त्यातून पश्चिम महाराष्ट्रातल्या एका नेत्याला देखील आता कॅबिनेटमध्ये, नवीन कॅबिनेटमध्ये संधी दिली जाऊ शकते असं बोललं जात आहे। त्याच्यामध्ये आणि शिंदे गटाचा देखील आता यामध्ये समावेश होणार आहे। शिंदे गटाला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद किंवा एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री पद दिली जाण्याची शक्यता आहे। कारण यामधून उद्धव ठाकरे यांच्या गटाला देखील एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद दिलं गेलं होतं, मात्र ऐनवेळेस उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या वतीनं एक राज्यमंत्री पदाची शपथ झाली नव्हती, कारण उद्धव ठाकरे यांनी त्यावेळेस फोन घेतला नव्हता। आता शिंदे गटाच्या व्यक्तींना देखील एक कॅबिनेट, एक राज्यमंत्री पद किंवा वाढीव म्हणून एक राज्यमंत्री पद देखील दिलं जाऊ शकतं। मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या मंत्र्यांची संपत्ती मंत्रीपद दिल्यानंतर वाढलेली आहे त्याचं अनालिसिस करून त्याची माहिती मोदींनी घेतलेली आहे, त्यामुळे त्या मंत्र्यांना दत्तू दिला जाणार आहे। त्यांची कामगिरी समाधानकारक नाहीये अशा मंत्र्यांना दत्तू देऊन भविष्यामध्ये निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जातीय संख्या पाहून देखील आता मंत्रीपद दिली जाते। अगदी, कदाचित भ्रष्ट मंत्र्यांवर आता मोदींचं लक्ष वळलेलं आहे आणि या भ्रष्ट मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर जातीय समीकरणं नव्यानं आखावी लागतील, कारण अनेक राज्यांमध्ये आता येत्या काळात निवडणूक आहेत, त्या अनुषंगानं हे बदल करण्यात येतील अशी माहिती समोर येते। धन्यवाद शिवाजी दिलेल्या अपडेट्सबद्दल।